अरे बाप अरे सोड़ रे तोंड महाईज उस पेशी वाली बोली बाप अरे केवड तोंड वास्ते ते अरे 10 आ लागले आता का घेतो हात काऊन काय दादा गोष्ट तरी तो बघा का सरळ भिंतीवर येतो वरती नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज परत एकदा आपण आलो आहे सरस्वती गावामध्ये। इथं पाण्याच्या टाकीमध्ये एक साप पडलेला आहे। कुठे रे, काहीच दिसत नाही। टाकी किती खोल आहे? टाकी काही नाही, दीड फूट पाणी येते। गाडी नाही, एक फूट पाणी गेले जातो। एक दीड फूट हिरव्या रंगाचा आहे साप। हा साप कोणत्या रंगाचा आहे? भुरका आहे, भुरका। हॅलो दादा, हॅलो। बाहेर नाही, बाहेर येत नाही। मोटर लावा ना। अरे मग मोटर लावून पाणी काढून घ्या। मोटर लावून पाणी काढत होतो। पाणी काढून लावलं तुम्ही? काढून बाटलीनं बाटलीनं निघून ना पाणी। नाही बाटलीनं नाही, नाही का मोटर लावा मग। मोटर ला पाण्याच्या आतमध्ये गेलाय बहुतेक। वॉटर स्नेक असावा, एवढा पाण्यात खाली राहतोय। म्हणजे ते पाण्यातला साप असेल। पाण्यात साप असं पाण्यातला असल्यामुळे फक्त पाण्यातला असल्यामुळेच मग ते वर येत नाही। दिवड साप दिवड 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 विषारी बिन विषारी मांग सर मांग सर का तुम्हाला शेटकर किल बॅग खूप जास्त चावणार असा। ते गाडीला भरणी आहे बघ माझ्या। भरणी आहे ना, भरणी। पाण्यातलाच साप असल्यामुळं पाण्याच्या खाली बराच वेळ थांबतो, पण शेवटी श्वास घ्यायला त्याला वरतीच यावं लागतं। पाण्याच्या खाली श्वास घेता येत नाही। चांगला मोठा आहे बघा का सरळ भिंतीवर येतो। बापरे किती सरळ उभा राहिला आहे तो। शेफ्टीवरच राहिला फक्त। नाही आता त्याला खाली ते जमिनीचा सपोर्ट आहे म्हणून तेवढा वर येता येतात। नाही तर नाही येता येत खाली। त्याच्यामुळे मी पहिल्या पाण्यात वर येत असेल तेवढा फक्त शेपूट खाली ठेवून। एकदम कॅमेरा धरा, कोण कॅमेरा धरता? कॅमेरा धर त्याच्याकडे लक्ष ठेव। सापाकडे सापाकडे राहू दिल्या। बाकीचे माग सरकार त्याच बुडातून इकडे आलं ते कोपऱ्याने पकडून देणार नाही। पाणी काढणार, पाणी काढणं लागतं का? काढी घ्या पहिले। बाकीचे भाऊ सकल मार बिनविषारी साप चेकड किल बॅग मराठी नाव दिवड 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 वेरुळा एक नाव आहे। थोडासा नागासारखा बिहेव्ह करणार, नागासारखा बी जरा खूप जास्त चावणारा साप।
बापर केवढ तोंड वाजते ते घेतो आत काऊन जनावर येते तुमच्या हाताला जेल काही होईल का नाही बिनविषारी साहेब असं बिनविषारी काय रक्ताचं गांडे बाहेर बाबा एवढं म्हणलं तो बाबा भीती डोक्यात बसलेली आहे आपल्याला विषारी साप जरी चावला तरी माणूस काही एवढ्या लवकर मरत नाही एक तास आपल्याकडे असतो आणि साप असाही समोर असल्यानंतर कधी चावत नसतो ठीक आहे मित्रांनो झालाय सक्सेसफुल रेस्क्यू लवकर त्याला कुठे जवळपास सोडून देण्यात येईल असंच आता कुठे जर साप दिसले तर लक्ष ठेवा साप समोर असल्यावर कधीच चावत नाही साप चावतो म्हणजे आपला अपघात होत असतो सापावर ऍक्सिडेंट जर चुकून सापाच्या अंगावर जर पाय पडला तर साप चावतो नाही जर कुठे अडचणीत जर बसलेला असेल तर साप चावतो म्हणजे जर तिथे त्या अडचणीमध्ये डायरेक्ट तुम्ही जर हात टाकला तर घाबरून साप चावत असतो नाही तर मग हे असं पकडताना त्याच्यामुळे आपल्याला सापाला पकडायचं नाही घराच्या आजूबाजूला स्वच्छ ठेवायचं जेणेकरून उंदर येणार नाहीत कारण उंदर माणसाच्या घराच्या जवळपास कशासाठी साप कशासाठी येतात फक्त उंदर खायला उंदर आणि बेंडकी खायला तर आपल्या घराचा परिसर जर स्वच्छ ठेवला घराच्या आजूबाजूला जर काही अडगळ राहिली नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम होणार नाही त्याच्यामुळे काळजी ही घ्यायची की तुम्ही ज्या वेळेला अंधारात बाहेर निघता त्यावेळेला कंपल्सरी पायात बूट ठेवायचा सगळे शेतकरी आहात शेतात पाया जाताना पायात कंपल्सरी बूट घालून जायचा कारण जर एखाद्या वेळेला त्याच्या अंगावर पाय जरी पडला तर चावला जरी चाप तर तो बुटावर चावेल डायरेक्ट तुमच्या पायाला चावायचा त्याचे चान्सेस कमी राहतील त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा धन्यवाद एक मिनिट बघू थांब सरस्वती गावातली बरीचशी मंडळी इथे जमा झाली आहे सापाला बघायची उत्सुकता सगळ्यांना असते तर अशीच काळजी घ्या सापांबद्दल थोडस जागरूक राहा ठीक आहे धन्यवाद हाय मित्रांनो दिवड साप जो सकाळी आपण सरस्वती गावातनं रेस्क्यू केला होता बिनविषारी साप पण खूप जास्त चावणारा रेस्क्यू करताना पण चावला होता दिलाय मित्रांनो सोडून जर आणि अजून एक दोन साप आहेत जे काल रात्री रेस्क्यू केलेले आहेत ते सुद्धा रिलीज करूया तुम्ही कॅमेरा घेऊन सोड आमचे टीम मेंबर चंदू यांनी रेस्क्यू केलेली ही धामण बिनविषारी साप इंडियन रॅट स्नेक शेतकऱ्यांचा खरा मित्र धामण साप सोडला येईल आपण लागली मुंगू साहेब